नऊ जणांनी शपथविधी घेतला, मुख्यमंत्री सोडले 8 जणांनी. ही जर लिस्ट पळली त्याला तुझे इनिशियल रिएक्शन किती? भारतीय जनता पार्टी सगळ्यात पहिली आपल्या पार्टीतले जे इच्छुक असतात त्या लोकांक सगळ्यांक असे शांत करण्याचा प्रयत्न केला असे ह्या लिस्ट पळतो दिसता. आणि जे उर्वरित असतात अपक्ष म्हणत किंवा म्हणजे ज्यांची शक्यता असा महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी ह्यांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजे पहिलीच क्लिअर झाले, कालच क्लिअर आशिल्ले की 2 टप्प्यात शपथविधी जातलो. पहिली हय पहिली 8 आणि मागीर उरलेले 3 असे. सो भारतीय जनता पार्टीन आयच्या हातूंतल्यान असे दिसता की त्यांच्यानी जे मंत्रिमंडळ तयार केल्ले असा म्हणजे विश्वजीत राणे असत, माविन गुदिन्य, रोहन खोटे, निलेश काब्राल, गोविंद गावडे, रवी नायक, सुभाष शिरोडकर, ह्या सगळ्यांक जर पळयले जाल्यार हे दिग्गज आणि राजकारणातले काय मुरलेले अनेक वेळा निवडून येयले, काय जण आदी मंत्री आशिल्ले यांकाच परत संद दिल्या. एकूणच आपल्या पक्षातल्या पक्षांत ज्यांका फाटल्या काय वर्षात घेतलेले किंवा मूळ पक्षात जे आशिल्ले भाजपात त्या सगळ्यांक खुश करपाचा प्रयत्न पहिल्या टप्प्यान सरकारान केला असे हे मंत्रिमंडळ पळतकच दिसता. सहबाब झाले मंत्री मंडळ झाले, सरकार स्थापन झाले, तुमचे इनिशियल रिएक्शन किते? भाजपान फुडलो विचार करून लोकसभा निवडणुकीचो विचार करून हे मंत्रिमंडळ घडयल्ले आसा. भाजपान म्हणजे काँग्रेसचे आसूं किंवा अपक्ष आसूं जे आधी मंत्री आशिल्ले त्यांकाच पुन्हा मंत्री केल्यात आणि एक प्रकारचं बऱ्यापैकी एक लोकांक असे एक दाखवून दिला की आम्ही जे लोक काम करपी असा पण त्यांकाच मिनिस्टरशिप दिले आणि तेच काम करून आम्ही घेतले म्हणून. आणि त्या खातीर रवी नायक म्हण, सुभाष शिरोडकर म्हण, रोहन खवटे या सगळ्यांक जे त्यांचे मंत्री केल्यात पण त्यांच्यांनी बऱ्यापैकी काम केले हा जे पहिली आणि त्या खातीर त्यांना पुन्हा चान्स दिलो आहे. आणि मला दिसतं की भाजपात दाखवून दिवपाचे असा की आम्ही जो कोण काम करता पण त्यांकाच आम्ही मंत्री करतो आणि त्यांनी भाग जे दौरल्यात पण त्यांना येऊ शक्य नसल्याचे ज्युनियर मिनिस्टर आमदार आहात त्यांना कुशीक दौरल्या. मला दिसतं की ही त्यांची जी एक स्ट्रॅटजी आहे बीजेपीची ती त्यांना निवडणुकीक बऱ्याक पडटली आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर दौरून हे त्यांचे सगळे चाललेले आहात. आणि आमक एक बरो चीफ मिनिस्टर मेळा प्रमोद सावंतच्या रूपान की यांनी फाटले 3 वर्ष बरे काम केले, अत्यंत वाईट परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी बरे काम केले. तर आता तो म्हाका दिसता की फुडली ही जी 5 वर्ष आहा तो बऱ्यापैकी काम करून गोव्यांक एक प्रकारचे समृद्धी मिळवून दितलो म्हाका दिसता.